नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महिलांमध्ये गर्भ न राहण्याचे मुख्य कारणं कोणती आहेत आणि त्यावरती कशा पद्धतीनं उपाययोजना केली जाईल हे आपण शिकणार आहोत मित्रांनो आपण बघतो की अनेक वर्ष होऊन सुद्धा काही महिलांना गर्भधारणा राहत नाही तर अशा वेळेला त्या खूप परेशान होतात अनेक उपाय करून बघतात तरीसुद्धा गर्भ राहत नाही अशा वेळेला खूप साधे साधे कारण असतात ते कारण जर आपण पाळले तर निश्चितपणे सहजपणे गर्ब राहू शकतो चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ला ला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लग्न होऊन एक वर्ष उलटून गेलं दोन वर्ष उलटून गेलं आणि तरी सुद्धा मुलबाळ होत नसेल तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे दोघांमध्ये असतात एकतर पुरुषांमध्ये काही कारणं असतात आणि महिलांमध्ये काही कारणं असतात जेव्हा पुरुषांमध्ये कारणं असतात त्यावेळेला पुरुष वंध्यत्व असं म्हटलं जातं आणि महिलांमध्ये काही कारणं असतात त्यावेळेला स्त्री वंध्यत्व असं म्हटलं जातं आता पुरुष वंध्यत्वाचे काही कारणं वेगळे आहेत आणि स्त्री वंध्यत्वाचे काही कारणं वेगळे आहेत तर आपण प्रथमतः आपण बघूयात की पुरुष वंध्यत्वाचे कोणते कारणं असतात पुरुष वंध्यत्वामध्ये काय असतं की बऱ्याच लोकांना इरेक्शन चांगलं असतं ते संभोगाची त्यांची कॅपॅसिटी जी असते ती पण चांगली असते पण त्यांच्यामधील जे स्पर्मचं प्रमाण जे असतं एकतर कमी असतं किंवा त्या स्पमची मोटिलिटी कमी असते किंवा त्या स्पर्मची क्वालिटी चांगली नसते या कारणांमुळे सुद्धा गर्भधारणेला अडथळा निर्माण होतो त्यानंतर बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये सुद्धा प्रमाण हे डिस्टर्ब असतं ही दोन महत्त्वाची कारणं ह्या पुरुष वंदेत्वाची असतात आता पुरुष वंध्यत्व कसं टाळायचं आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता मित्रांनो महिलांमध्ये सुद्धा वंध्यत्वाचे काही कारणं आहेत मंदे महिलांमध्ये वंध्यत्वाची मुख्य कारणं म्हणजे महिलांना पाळी रेग्युलर नाही येणं आता पाळी रेग्युलर नाही येणं याच्यामागे बरेच कारणं असतात त्यात पहिलं कारण म्हणजे पी डी हा एक प्रकार असतो म्हणजे गर्भपिशवीमध्ये गाठी होतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला पाळीचे जे प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात अशा वेळेला या गाठींवरती म्हणजे पी सीओडीवरती उपचार करणं गरजेचं असतं आता पी सीओडीवर उपचार करायचं जर असेल तर होमिओपॅथी शास्त्रामध्ये खूप चांगल्या अशा औषधं आहेत अत्याधुनिक शास्त्रामध्ये आपण हॉर्मोनल ट्रीटमेंट वगैरे देतो पण त्यामुळं बऱ्याच वेळेला इतर प्रॉब्लेमसुद्धा निर्माण होतात म्हणून होमिओपॅथी शास्त्र असं एक आहे की ते खूप सोपं कमी खर्चामध्ये होणारं आणि परमनंट रिझल्ट देणारं असं शास्त्र आहे त्यामुळं तुम्ही होमिओपॅथिक इलाज तुम्ही करू शकता साठी आता हा झाला पिशीओडीचा प्रॉब्लेम काही महिलांना बऱ्याच वेळेला सारखे प्रॉब्लेम असतात किंवा काही महिलांना सारखे प्रॉब्लेम असतात यामुळं सुद्धा बऱ्याच वेळेला पाळी रेग्युलर येणं हा एक प्रकार असतो आणि अशा वेळेला त्या त्या कंडिशननुसार त्या तो उपाय तो तो उपाय आपल्याला करणं तेवढंच गरजेचं असतं बऱ्याच वेळेला काही महिलांमध्ये काही कारण नसताना सुद्धा पाळी जी आहे ती वेळेवर येत नाही तर अशा वेळेला पाळीवर रेग्युलर येण्यासाठी काही उपचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं मित्रांनो पाळी रेग्युलर जर यायचं असेल तर आयुर्वेदिक शास्त्रातलं टोन नावाचं एक औषध मिळतं अतिशय चांगलं आहे मी अनेक लोकांमध्ये त्याचे अनुभव बघितलेत तर हे जे टोन आहे तीन ते चार महिन्यापर्यंत तुम्ही जर रेग्युलर घेतलं तर काही कारण नसताना किंवा काही हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळं जर तुमची पाळी रेग्युलर येत असेल तर हे टू टोन औषध सकाळ संध्याकाळ दहा दहा एम एल तुम्ही जर काही तीन चार महिन्यापर्यंत घेतलं तर निश्चित पाळी उशिरा येणं किंवा लवकर येणं किंवा बऱ्याच वेळेला पाळीमध्ये पोट दुखणं किंवा पाळीच्या दरम्यान काही अनेक वेगवेगळे त्रास होणं चक्कर येणं मळमळ होणं अनेक प्रकारनाचे वेगवेगळे त्रास महिलांना होत असतात तर या सगळ्यांचं जर निराकरण करायचं असेल तर टोन औषध खूप चांगलं आहे ते तुम्ही घेऊन तुमची पाळी रेग्युलर करू शकता किंवा तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचं जर सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांकडनं तुम्ही या पाळी रेग्युलर होण्यासाठी खूप सोपे असे औषधं घेतात घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि तुम्ही नैसर्गिकरित्या तुमची पाळी रेग्युलर करू शकता अनेक वर्ष उलटूनही तुम्हाला जर मुलबाळ होत नसेल तुम्ही अत्याधुनिक ट्रीटमेंट करून थकला असाल आणि काही केल्या गर्भधारणा जर राहतच नसेल तर आमच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट ही ऑनलाईन पद्धतीने दिली जात आहे यामध्ये पूर्ण शास्त्रोक्त तुमचा अभ्यास केला जातो नेमकं का कुठल्या कारणामुळं तुम्हाला गर्भ राहत नाही हे बघितलं जातं पेशंटची शारीरिक आणि मानसिक दोनही पूर्ण हिस्ट्री जवळपास दहा ते पंधरा मिनटं अर्धा तासापर्यंत पूर्ण हिस्ट्री घेतली जाते योग्य ते, ते कारण हे काढलं जातं रूलआउट केलं जातं आणि त्यावरती होमिओपॅथी पद्धतीनं उपचार केला जातो मित्रांनो हे ऑनलाईन पद्धतीचं जे उपचार आहे तो पूर्ण असा शास्त्रोक्त आहे तुम्ही घर बसल्यासुद्धा आमच्याकडून हा उपाय घेऊ शकता मित्रांनो यामध्ये अनेक लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे काही काही कारणं असे असतात की ते खूप छोटे असतात आणि साधे असतात आणि त्या कारणांमुळे बऱ्याच वेळेला गर्भधारणा राहत नाही आम्ही त्यावरती पूर्ण अभ्यास करून तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतो मित्रांनो तुमची इच्छा जर असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडून होमिओपॅथी ट्रीटमेंट ही ऑनलाईन पद्धतीनं घेऊ शकता आता महिलांमध्ये पुढचं आपण कारण बघूयात बऱ्याच वेळेला महिला काय करतात की रात्री ज्या वेळेला कन्सेप्शन म्हणजे संभोग होतो त्यावेळेला संभोग झाले की लगेच बऱ्याच वेळेला लगेच ताडकण उठतात आणि लघवीला जातात त्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं की स्पम जे आहे तर ते गर्भपिशूमध्ये जायला बऱ्याच वेळेला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला गर्भधारणा राहायला अवघड होऊन जातं बऱ्याच महिलांना ही सवय असते म्हणून शक्यतो संभोग झाल्यानंतर काही वेळ त्याच कंडिशनमध्ये पडून राहणं हे एक महत्त्वाचा सल्ला आपल्याला दिला जातो तसं जर तुम्ही केलं तर तुमची गर्भधारणा राहायला तुम्हाला सोपं जाऊ शकतं आता आपण महिलांमध्ये पुढचं कारण बघूयात बऱ्याच महिलांची जी कंडिशन असते ते संभोगाच्या वेळेला इच्छा नसताना संभोग केला जातो आणि त्यामुळं काय होतं की जे स्त बीज जे आहेत की ते योग्य प्रमाणामध्ये निर्माण होत नाहीत किंवा योग्य प्रमाणामध्ये त्या स्पमसोबत मिक्स होत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला कन्सेप्शनलासुद्धा अनेक कारणांमुळे प्रॉब्लेम होतो म्हणून ज्या वेळेला तुमची पूर्ण इच्छा आहे अशाच वेळेला संभव चांगल्या पद्धतीनं जर केला मन लावून केला तर तुम्हाला निश्चितपणे गर्भधारणा तेवढ्या काळामध्ये लवकरात लवकर राहू शकते अनेक महिला खूप असं स्ट्रेसमध्ये राहतात ताणामध्ये राहतात घरगुतीत समस्या असतात मुलांच्या समस्या असतात किंवा इतर काही समस्या असतात किंवा घरामध्ये काही सासू सोन्याचं पटत नाही अशा काही डिप्रेशनमध्ये असतात अनेक गोष्टी असतात त्यामुळंसुद्धा बऱ्याच वेळेला गर्भधारणेला अडथळा निर्माण होतो म्हणून गर्भधारणा जर लवकर राहायची असेल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं तेवढंच गरजेचं असतं वंद्यत्वाची याशिवाय इतरही कारणं आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळेला मोठे मोठे आजार जसं की कॅन्सर आहे त्यामध्ये रेडिएशन थेरपी वगैरे दिली जाते त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला गर्भधारणा राहत नाही काही महिलांमध्ये सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसिजेस असतात जे काही असतील सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसिजेस त्यामुळे सुद्धा गर्भधारणेला प्रॉब्लेम निर्माण होतो याशिवाय काही महिला स्मोकिंग करतात किंवा काही महिला बऱ्याच वेळेला अल्कोहोलसुद्धा इंटेक करतात म्हणजे दारूसुद्धा घेतात आणि अशामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला गर्भधारणा राहायला अडथळा निर्माण होतो काही महिलांमध्ये पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज नावाचे प्रॉब्लेम असतो म्हणजे पी आय डी जे काही आजार असतात अशा आजारामुळे सुद्धा बऱ्याच महिलांना गर्भधारणा राहत नाही काही महिलांना पिट्युटरी ग्ला ग्लँडचे प्रॉब्लेम असतात कोशिंग सिंड्रोम ज्याला म्हणतात त्यानंतर पॉलिसिस्टिक ओहरी असेल किंवा काही महिलांना सिकल सेल ॲनिमिया असतो अशा महिलांनासुद्धा गर्भधारणा राहायला प्रॉब्लेम निर्माण होतो काही महिलांना एन्डोमेट्रायसिसचा प्रॉब्लेम असतो तर काही महिलांना युटेराईन फ्रायबडस असतात युटेराईन पॉलिप्स असतात तर काही महिलांना इतर हॉर्मोनल प्रॉब्लेम असतात म्हणूनसुद्धा बऱ्याच वेळेला गर्भधारणा राहत नाहीत हे कारण जर तुम्ही सांभाळले तर निश्चितपणे काहीच दिवसात गर्भधारणा राहते असा आमचा अनुभव आहे म्हणून मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र